नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रोडपाली वसाहत आणि परिसरात रस्त्यावर नागरी वस्तीत अवजड वाहनांचे वाहनतळ बनले आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी पनवेल पालिकेकडे हाईट गेज बसवण्याची मागणी केली होती. यासोबतच परेश ठाकूर यांनी या विभागाची पाहणी देखील केली होती. कळंबोली येथे असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा लोखंड बाजार, जवळ असलेली तळोजा औद्योगिक वसाहत, जेएनपीटी बंदर, तसेच कळंबोली येथून मुंबई, गोवा, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणी जाण्यासाठीचे जंक्शन असल्याने सोयीच्या वाहतुकीसाठी कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये जा करतात. परंतु ज्या प्रमाणात या ठिकाणी वाहने ये जा करतात त्या प्रमाणात या ठिकाणी वाहनतळ विकसित केले गेले नाहीत. सिडकोने वसाहत आणि लोखंड पोलाद बाजार बसवला, परंतु भविष्याचा विचार करता वाहनतळ उभारायला विसर पडला. तसेच उपलब्ध वाहनतळाला वाहन उभे करण्यासाठी शुल्क भरावे लागत असल्याने वाहनचालक जागा दिसेल त्या ठिकाणी वाहने उभी करत आहेत. त्याचा सर्वाधिक त्रास हा रोडपाली वसाहतीला होत आहे. त्यामुळेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि रविनाथ पाटील यांनी या ठिकाणी अवजड वाहनांना अटकाव करण्यासाठी हाईट गेजची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने 3 ठिकाणी हाईट गेज बसवणार असून येत्या 8 ते 10 दिवसात हाईट गेज बसवले जातील अशी माहिती पनवेल पालिकेचे अभियंते राहुल जाधव यांनी दिली. तुर्भे रेल्वे स्थानकानजीक सापळा रचून गोव्याहून आणलेला बेकायदा भारतीय बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. सदर साठा मुंबईत घेऊन जाणार होते. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध ब्रँडच्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या 918 बॉक्स जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये 78,08,840 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदा मद्य, ट्रक आणि 3 मोबाईलचा समावेश आहे. हा साठा गोव्यातून मुंबईच्या दिशेने नेण्यात येणार होता. या प्रकरणी तेलसिंग, धनसिंग कनोजे, नासिर अनवर शेख आणि गुड्डू देवसिंग रावत यांना अटक करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल प्रखंड आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठानच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कावड यात्रेमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेतला. ही कावड यात्रा तीर्थक्षेत्र गोमुख डोंगर कुंभारली येथून दुपारी 12 वाजता निघाली असून तिची सांगता तळोजा फेज 1 येथील श्री लोकनाथ शिवमंदिराजवळ झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजे मजकूर श्री सद्गुरू वामनबाबा महाराज मठात भेट घेऊन कावड यात्रेमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमात कावड यात्रेचे आयोजक VHP बजरंग दलचे अध्यक्ष गुरुनाथ श्यामा मुंबईकर, बजरंग दल तळोजा विभाग संयोजक हरेश केणी, संजय उल्वेकर आणि त्यांच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकरी संप्रदायाचे विठ्ठल पाटील, सदाशिव पाटील, प्रदीप पाटील, विनोद पाटील, विकास पाटील, भाजप जिल्हा चिटणीस प्रल्हाद केणी, RD कामत यांच्यासह कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होता. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील 3 विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयातील श्लोक कोकणे या विद्यार्थ्याने पनवेल येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत मुलांच्या 14 वर्षाखालील गटात आणि 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक, तर याच गटात आणि 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात कांस्य पदक पटकावले. तसेच 19 वर्षाखालील मुलांच्या गटात आणि 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात कल्प पटेल याने रौप्य पदक आणि याच गटात मुलींमध्ये सिद्धी पिंपळे हिने रौप्य पदक प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अपूर्व अग्रवाल यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉ ST गर्दे, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी कौतुक केले आहे. इस्रोने चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास घडवला आहे. हा क्षण सर्वांना आठवणीत राहावा म्हणून कामोठ्यामधील श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने चंद्रयान छायाचित्र असलेला टी शर्ट तयार करण्यात आला आहे.
या टी शर्टचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कामोठे सेक्टर 34 येथील गणपती चौक परिसरातील श्री गणेश मित्र मंडळ हे गेली 16 वर्षे विविध उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत चंद्रयान 3 मोहीम दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. ही ऐतिहासिक गोष्ट सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची आहे. या सोनेरी क्षणांची आठवण म्हणून चंद्रयान छायाचित्र असलेला टी शर्ट तयार करण्यात आला आहे. या टी शर्ट मिळवण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख 23 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी संजय पाटील आणि शेखर जगताप यांच्यासोबत संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गणकोत फेडरेशनच्या वतीने गोर बंजारा समाज 30 महोत्सवाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महोत्सवात विविध पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले. नवीन पनवेलमधील आंध्र संघ हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक समीर ठाकूर, फेडरेशनचे अध्यक्ष रुपेश चव्हाण, नायक शिवचंद राठोड, कारभारी अतुल चव्हाण, सचिव निलेश राठोड उपस्थित होते. आगामी काळात येऊ घातलेला गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरामध्ये रूट मार्च मुंबई गोवा महामार्गाने बाजारपेठेतून काढण्यात आला. त्यानंतर बसस्थानक आवारात दंगा काबू योजना प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकाला 3 अधिकारी आणि 37 पोलीस अंमलदार उपस्थित होते. गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव आणि नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका घेतल्या. त्यानंतर लागलीच पोलीस दक्ष झाले असून माणगाव पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी माणगाव बाजारपेठेतून भव्य रूट मार्च काढत बसस्थानक आवारात दंगा कापू प्रत्यक्षिक घेतले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार पोंदकुले, पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्या रंगीत तालीमीची सांगता करण्यात आली. रोहा आणि मुरुड तालुक्यात प्रस्तावित असलेला अष्टमी वरसे आगरदंडा या प्रकल्पासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल यांना शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे, विठ्ठल मोरे, रामाशेठ म्हात्रे, उद्देश देवघरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल यांनी हा प्रकल्प MIDC मार्फत आहे, त्यामुळे तेच प्रकल्पाबाबत सांगतील. सध्या नागरिकांच्या हरकती येत आहेत असे सांगितले. शेतकऱ्यांनी चर्चा करताना या प्रस्तावित प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना माहिती मिळावी, योग्य मोबदला मिळावा, लोकांचा प्रकल्पाला विरोध नाही असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच राज्य सरकारची भूमिका असून सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्र समाजासाठी OBCंना ज्या सवलती मिळतात त्याही सवलती मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असे सांगून हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जालन्यात घडलेला प्रकार घडायला नको होता, मात्र या घटनेची गंभीर दखल घेत तेथील SPंची बदली करण्यात आली असून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. शिवाय तेथील उपविभागीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगत जालन्यातील घटनेत आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने झालेल्या केसेस शासन माघारी घेणार आहे अशी घोषणाही केली. पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे सोमवारपासून पनवेल येथून सुटणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीच विशेष रेल्वे कोकण रेल्वेच्या माध्यमातून सोडली जाणार नसून तसा कोणता निर्णय झाला नसल्याने या अफवांवर विश्वास ठेवू नका असा खुलासा कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी LK वर्मा यांनी केला आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात काही विशेष गाड्या कोकण रेल्वेच्या वतीने सोडल्या जातात, मात्र पनवेल चिपळूण विशेष रेल्वेबाबत कोणताही वेळापत्रक जाहीर केला नसून समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
आगामी दहीहंडी गणेशोत्सव उत्साहाने आणि शांततेत साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. राज्यातील सर्व आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी. समाज प्रबोधनाचा संदेश देतानाच पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सह्याद्री अतिथीगृहात दहीहंडी आणि सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती दहीहंडी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तर सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांनी दहीहंडी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यावर सकारात्मक पद्धतीने मार्ग काढावा असे निर्देश दिले.